नमस्कार फ्रेंड्स, सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल माय व्हाईब्स आर्यामध्ये। फ्रेंड्स, आपल्या समाजामध्ये जेव्हा लग्न होतं एखाद्या जोडप्याचं, तेव्हा सगळ्यांकडून प्रश्न विचारण्यास सुरुवात होते की गुड न्यूज कधी भेटणार आहे, पेढे कधी भेटणार। पण का होतं, ते जे नवीन जोडपं असतं त्यांच्या स्वतःच्या मनामध्येच एक संभ्रमावस्था निर्माण झालेली असते, असंख्य प्रश्न मनामध्ये असतात। तर त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते काय करतात की ऑनलाईन सर्च करतात, आपले जवळचे मित्रमैत्रिणी यांच्याकडून माहिती काढतात आणि त्या माहितीवरूनच ते पुढे जातात। पण हे कितपत योग्य आहे, कारण ही जी माहिती असते ना, ती प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवातून आलेली असते आणि त्यांनी ते तीच माहिती पुढे पुरवतात। तर त्यामुळे काय होतं, पुढे जाऊन असंख्य प्रॉब्लेम्स निर्माण होतात। तर अशा जोडप्यांसाठी अचूक मार्गदर्शनाची गरज आहे। तर ते शास्त्रशुद्ध अचूक मार्गदर्शन कुठे भेटेल, तर त्यासाठीच हे एक पुस्तक आहे। यामध्ये तुम्हाला बाळ हवे आहे असे वाटल्यापासून ते बाळ झाल्यानंतर संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला आहे, अचूक मार्गदर्शन केलेलं आहे। तर हे जे पुस्तक आहे ते श्री गुरु डॉक्टर श्री बालाजी तांबे लिखित आहे। तर काय काय सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते। तर बाळ हवे असल्यापासून ते गर्भधारणा, त्यानंतर प्रसूती, त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत, ते बाळ 2 वर्षाचे होईपर्यंत जो काही आपल्याला जी काही मार्गदर्शन आपल्याला लागते, जी काही माहिती लागते, ती सगळी तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटेल। तर अजून काय आहे या पुस्तकामध्ये, तर पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटते, गर्भधारणेची पूर्ण तयारी, त्याचप्रमाणे निरोगी बालकाच्या जन्मासाठी काय पूर्वतयारी करायला हवी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्य संगीत, योगासने, आहार योजना, गरोदरपणातील दैनंदिन आचरण, बालकाचे संगोपन, प्रसवानंतर पूर्वस्थितीत येण्यासाठी गर्भिणीला काय आहार घ्यायला हवा आणि काय उपचार करायला हवे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटेल। आणि या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून निवड झालेले आणि एशियन रीडिंग बुकमध्ये ठेवण्यात आलेले गर्भसंस्कार या विषयावरील हे एकमेव बुक आहे। तर हे जे पुस्तक आहे ते मी स्वतः वापरलेलं आहे, याचे मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत। माझं बाळही आता 1.5 वर्षाचे आहे, पुस्तकाचा मला खूपच उपयोग झालेला आहे। तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे फीडबॅक जे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते वाचून दाखवणार आहे। त्याचप्रमाणे यापुढील सर्व भागामध्ये मी या पुस्तकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी काही सगळी माहिती आहे ती तुम्हाला क्रमाने प्रत्येक भागामध्ये सांगणार आहे। तर यापुढील प्रत्येक भाग तुम्ही जरूर बघा। तर त्यासाठी तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक जो मी व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमच्यापर्यंत अचूक असं मार्गदर्शन पोहोचत जाईल। तर या पुस्तकामध्ये ज्यांनी हे पुस्तक वापरलंय त्यांनी आपले अनुभवाचे बोल इथे सांगितलेले आहेत, तर ते तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवते। गर्भसंस्कार या विषयावरील लेखमाला सकाळच्या फॅमिली डॉक्टर या पुरवणुकीतून 15 एप्रिल 2005 पासून सुरू झाली आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गर्भसंस्कार संगीत ऐकण्याचा व इतर मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे अनेकांनी आवर्जून कळवले। त्यासाठी त्यांची जी पत्रे होती ते या ठिकाणी दिलेली आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे सौ सुलभा पुरोहित अमरावतीवरून, त्या म्हणतात की दर शुक्रवारी सकाळतर्फे प्रसिद्ध होणारी फॅमिली डॉक्टर ही पुरवणी खूपच छान आहे। यामध्ये या लेखात गरोदर स्त्रीला प्रसूतीच्या वेळेला पोटावर लावायच्या लेपाबद्दल वाचले होते। या लेपाचा माझ्या मुलीवर प्रयोग केला तेव्हा तिची नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच झाली। कळा ही सहन करण्याजोग्या होत्या। तिने दिवस असताना आपली गर्भसंस्कार ही कॅसेट रोज रात्री ऐकली होती। माझ्या मुलीची डिलिव्हरी ज्या दवाखान्यात झाली तेथील डॉक्टरांनीही या लेपाचा उपयोग प्रत्यक्ष पाहिल्यावर अजून 2 स्त्रियांना हा लेप लावला, त्यांनाही त्या लेपाचा उपयोग झाला। आणखी एका बाईच्या बाबतीत अनुभव असा, बाळाने पोटात असताना शी केल्याने डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी सुरू केली। तर
तर त्यावर त्या बाईला हा लेप लावला असता त्या बाईची ऑपरेशन शिवाय नॉर्मल डिलिव्हरी झाली. आपल्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. याच्या पुढचा अनुभव वाचून दाखवते. सौ मंजुषा देशमुख सोलापूर यांनी हा अनुभव लिहिलेला आहे. मी सर्वप्रथम आपल्या गर्भसंस्कार या कॅसेटसाठी आभार मानते. ही कॅसेट ऐकल्या ऐकल्यास आवडली होती, पण तिच्या उपयुक्ततेबद्दल आता खात्री पटते. गेले वर्षभर रोज घरातले सर्वजण ही कॅसेट ऐकतो आहोत. मी मुलाच्या वेळी 5व्या महिन्यापासूनच आपली गर्भसंस्कार कॅसेट ऐकायला सुरुवात केली होती व सोबत आयुर्वेदिक औषधही घेतली होती. माझा मुलगा ऋषी आज 7 महिन्याचा आहे. तो जन्मल्यापासूनच कुशीवर वळत असे व बोलण्याला रिस्पॉन्स फारच जबरदस्त देत असे. 1.5 महिन्यातच तो पालता पडायला लागला. सुरुवातीपासून ताल सूर संगीताला तो फारच छान प्रतिसाद देतो. त्याला बघणारे सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात. 5व्या महिन्यात त्याला वॉकरमध्ये बसवले तर तो घरभर फिरला, परंतु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार वॉकरमध्ये बसवणे बंद केले. तो बोलायचा इतका प्रयत्न करतो की त्याला शब्द माहिती असते तर त्याने गप्पाच मारल्या असत्या. त्याची टाळू शुद्ध तुपाने 1.5 महिना भरली होती व अजूनही तळपाय तुपाने घासते. त्याच्यासमोर 12 कडी म्हटली तर तो तसेच म्हणण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे त्याची प्रगती थक्क करण्याजोगी आहे. हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. आपले मार्गदर्शन याचप्रमाणे मिळत राहावे ही इच्छा. पुन्हा एकदा आपल्या गर्भसंस्कार कॅसेट बद्दल आभार. त्या म्हणतात, मी आपल्या फॅमिली डॉक्टरची नियमित वाचक आहे आणि याचा मला खूप फायदा झाला. मला 6 महिन्यांची मुलगी आहे. गरोदरपणात मी आपल्या गर्भसंस्कार लेखमालेतील सर्व गोष्टींचे पालन केले, त्यामुळे माझे बाळ अगदी निरोगी जन्मास आले. विशेष म्हणजे प्रसूतीचा त्रासही जाणवला नाही. अगदी 2.5 तासात प्रसूती झाली. त्यामुळे डॉक्टर बालाजी तांबे यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. त्याच्या पुढील अनुभव आहे सौ हेमा जगदीश कोंगे अहमदनगर यांचा. त्या म्हणतात की मी आपल्या फॅमिली डॉक्टरची नियमित वाचक आहे. येथील गर्भसंस्कार या सदराचा मला खूप फायदा झालेला आहे. योगायोग म्हणजे मी 9 महिन्यांची गरोदर असताना आपल्या 9व्या महिन्यातील काळजी आणि माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 5व्या दिवशी नवजात बाळकाची काळजी हे लेख प्रसिद्ध झाले. गर्भसंस्कार या सदरातील सर्व सूचनांचे मी काटेकोरपणे पालन केले आणि म्हणूनच माझी डिलिव्हरी नॉर्मल होऊन सुदृढ मुलाचा जन्म झाला. आज माझा मुलगा 4 महिन्यांचा आहे. त्यापुढील अनुभव आहे सौ रीना माहेश्वरी सोलापूर यांचा. त्या म्हणतात, गरोदरपणात मी आपले गर्भसंस्कार संगीत नियमितपणे ऐकले. ऐकताना शांत समाधानी आणि प्रसन्न वाटले. ऐकल्यानंतर बऱ्याचदा शांत झोप यायची. गर्भसंस्कार संगीत ऐकताना बाळाची पोटातील हालचाल खूप कमी व्हायची. असे वाटायचे की बाळ शांत राहून सर्व ऐकत आहे. आज माझा मुलगा 1.5 वर्षाचा आहे. तो खूप हुशार चपळ असून त्याची आकलन शक्ती खूप चांगली आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तो सतावत नाही. तसेच त्याचे दात येणे, रांगणे, चालणे, बोलणे या सर्व गोष्टी वेळच्या वेळी विना तक्रार झाल्या. त्यानंतरचा अनुभव आहे सौ साधना तळेले न्यूझीलंड येथून. त्या म्हणतात की गेल्या 1.5 वर्षापासून मी ई सकाळवर आपली गर्भसंस्कार ही लेखमाला वाचते. यातील आपल्या मार्गदर्शनाचा फायदा सर्व जाणत्या दाम्पत्यांना होईल अशी मला खात्री आहे. मी स्वतः याचा अनुभव 15 वर्षापूर्वी घेतला आणि आजही घेते आहे. 15 वर्षापूर्वी मी व माझ्या पतींनी दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आणि आमच्या भाग्याने त्यावेळी आम्हाला आपले मार्गदर्शन मिळाले. आपण सांगितल्याप्रमाणे गर्भधारणेपूर्वीच आम्ही दोघांनी आयुर्वेदिक औषधे घेतली. दिवस राहण्या अगोदर व संपूर्ण गरोदरपणात आम्ही दोघांनी नियमित स्वास्थ्य संगीत ऐकले व ओंकार ध्यान केले. संपूर्ण गरोदरपणात मला औषधांची आयुर्वेदिक औषधांशिवाय कुठल्याही दुसऱ्या औषधांची गरज भासली नाही. पाठीला कुंडलिनी तेल, 9व्या महिन्यात फॅमिसिन तेल वगैरे सर्व उपचार मी व्यवस्थित केले आणि योग्य वेळेला माझी विनाशयास प्रसूती झाली.
जन्मापासूनच माझ्या मुलाची नजर स्थिर होती आणि डोळे तेजस्वी होते। तो 15 दिवसांचा असल्यापासून सलग 7-8 तास झोपत असे। त्याने रात्र जागवल्याचे मला कधीही आठवत नाही। त्याने कधीही अकारण रडारड किरकिर केली नाही। त्याची अगदी लहान वयापासून असलेली समज आणि प्रगती पाहून आम्ही थक्क होत असू। अगदी लहान वयापासून त्याला आपली भजने विशेषतः हनुमान चालीसा ऐकायला खूप आवडते। आज माझा मुलगा 15 वर्षाचा आहे। अभ्यासात त्याने आजपर्यंत पहिला दुसरा नंबर सोडलेला नाही। संगीताची त्याला जाण अप्रतिम आहे। आतापासून तो शाळेतल्या स्पर्धांसाठी गाण्यांना स्वतः संगीत देतो। कीबोर्ड व सॅक्सोफोन उत्तम वाजवतो। चित्रे उत्तम काढतो। वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवतो। एकूणच अभ्यास व इतर उपक्रमातली त्याची प्रगती वाखाणण्यासारखी आहे। या सगळ्यांचे श्रेय आपण त्यावेळी केलेल्या गर्भसंस्कारांना जाते। त्यावेळी केलेल्या सर्व गोष्टींचा आज होत असलेला उपयोग शब्दात वर्णन करणे अशक्य आहे। त्यानंतरचा अनुभव सांगतात सौ संगीता बोर लोणावळा येथे। त्या म्हणतात की गर्भसंस्कार ही संकल्पना मला सुरुवातीपासूनच खूप आवडली होती। दिवस राहण्याच्या आधीपासूनच मी आपली औषधे सुरू केली होती। गर्भधारणा झाल्याचे लक्षात येतात लगेचच मी आपली गर्भसंस्कारी कॅसेट ऐकायला सुरुवात केली व पूर्ण 9 महिने ऐकली। मी नोकरीनिमित्त रोज कामावर जात असे, तरीही सकाळी कामावर जायच्या आधी व रात्री झोपण्याआधी अशी 2 वेळा मी न चुकता गर्भसंस्कार कॅसेट ऐकत असे। या श्रवणामुळे मला दिवसभर ताजे तवाने वाटत असे व रात्री झोपही शांत येत असे। गर्भसंस्कार ऐकण्याबरोबरच मी आपली औषधेही नियमित घेत होते। या सर्वांचे मला खूपच अनुकूल परिणाम मिळाले। माझी स्थूल प्रकृती असतानाही आपल्या मार्गदर्शनामुळे व बाळंत लेप लावल्याने नॉर्मल प्रसूती होऊन मला सुदृढ व निरोगी मुलगा झाला। त्याला रोज रात्री आपल्या आवाजातील श्री रामरक्षाही ऐकवत असते। बाळाला जन्मानंतर सुवर्ण व बाळगुटी रोज देत आहे। बाळ शांत स्वभावाचे व सहसा किरकिर न करणारे आहे। काही कारणाने तो रडायला लागल्यास त्याला आपल्या आवाजातील शिव किंवा गर्भसंस्कार संगीत रचना ऐकवल्यास ताबडतोब शांत होतो। आज माझा मुलगा 6 वर्षाचा असून तो खूप हुशार आहे। त्याची समज व आकलन शक्ती खूप चांगली आहे। गर्भारपणात वाढलेले माझे वजनही 6 महिन्यात पूर्ण उतरले। आधी स्थूल प्रकृती असल्यामुळे गर्भारपणात बाळंतपणात आणखीनच वजन वाढेल अशी मला भीती वाटत होती। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 6 वर्षात माझे वजन अगोदरपेक्षाही कमी झाले आहे। बाळंतपण होऊनही मला थकवा, केस गळणे किंवा कंबर दुखणे वगैरे त्रास झाले नाही। आपण स्वतः डॉक्टर मालविका व डॉक्टर भाग्यश्री यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपणा सर्वांची अत्यंत आभारी आहे। त्यापुढील अनुभव आहे सौ छाया टेमकर अहमदनगर यांचा। त्या म्हणतात मी आपली फॅमिली डॉक्टर ही पुरवणी दर शुक्रवारी नियमाने वाचते। गरोदर राहिल्यावर मी आपण फॅमिली डॉक्टरमधील गर्भसंस्कारामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन केले। तुम्ही ज्या गोष्टी खायला सांगितल्या होत्या व जे व्यायाम करायला सांगितले होते ते सर्व केले होते। त्यामुळे माझी प्रसूती अवघ्या 1 तासात झाली। आज माझी मुलगी 4 महिन्याची असून निरोगी आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे या पुस्तकामध्ये सगळ्यांचे अनुभव दिलेले आहेत। तर गर्भसंस्काराविषयी जी काही सर्व माहिती आहे ती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। ती तुम्ही सगळी वाचू शकता। पुढील भागांमध्ये मी या पुस्तकामधील सर्व माहिती तुमच्यासाठी आणणार आहे। तर या पुस्तकामध्ये अनुक्रमे बाळ हवे असे वाटल्यापासून ते बाळ 2 वर्षाचे होईपर्यंत जी काही सर्व माहिती पुरवलेली आहे, मार्गदर्शन केलेले आहे, ते अनुक्रमे तुमच्यासाठी आणणार आहे। तर यापुढील माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा। जी माहिती आहे ती आपली भावी पिढी घडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच तुमचे अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।